माझे नाव सिद्धेश रावत, म्हापसा मर्चंट असोसिएशनचा सेक्रेटरी. त्या गेले एक वीक झालं म्युन्सिपाल्टी अचानक येऊन सकाळी एक दीस गेट बंद केलं, म्हणजे ते ॲक्सेसच बंद केलं, लोकांक चालपाक सुद्धा वाट ना भितर वचपाक. ते गिरायक येतले कसे, जे चार दीस झाले थंय सगळं केओस झालं, येतात गाडी सगळं एकाच जागेवर पॉईंट झाले, कारण थंय पार्किंगचा इश्यू झालेलो आणि लोकांची गाडी सुटनासली, कस्टमर भितर येतले कसे, त्यांच्या दिवशी तुम्ही झाले. म्हणून चार दीस झाले आम्ही आता वाट पहिली पहिली खूप त्यांना वचून मेळ्ळे, युवक वचून मेळ्ळे सगळ्यांक मेळे, पण मागीर आमच्या गिरायकांक इफेक्ट जावं लागले. म्हणून आता सगळे आम्ही जमले आज एक 100 वेपारी आणि सिपीक मेळपाक गेले. सीओ आज नसले कारण सिपीक मेळपाक गेले, त्या त्यांच्या फुडे आम्ही सगळे आमचे किती इश्यू आलेले सांगले. त्यांच्यानी सांगला आम्ही किती रिक्वेस्ट केली की कमीत कमी दिवाळी जायसर आमकां हे किती इम्प्लिमेंट केले ते मागीर करूया, आमच्या वेळेला आमकां विश्वासात घेऊन किंवा ते डिसिजन घ्या हे आम्ही सांगलेले. त्यांच्यानी आता आश्वासन दिला की दिवाळी जायसर ते काढतं. म्हणून आता फाल्यां समजा त्यांच्यानी काढून आयतो दीस आम्ही वाट पळयतले, फाल्यां समजा काढून ना जाल्यार फाल्यां आम्ही मार्केट बंद करतले. आमकां आतां हेंच्या कडल्यान मार्केट असोसिएशना कडल्यान तेंचे ग्रेव्हन्स जाले की आमी ब्लॉक बंद केला म्हणून, जे पार्किंग भितर वचपाचे वेहिकल असले ते बंद केला म्हणून. आणि ते चार दीस जाले कंटिन्युअस तेंचे आमकां रिक्वेस्ट जाता ओपन करा ओपन करा म्हणून. आणि आता असे आमचे सगळ्यां कडेन उलयल्या उपरांत असे डिसिजन झाला की आमी आता दिवाळी पर्यंत आमकां आमी तेंकां भितर वचपाक सोडटली, ओपन करतली गेटी, आणि फुडले डिसिजन असा ते मागीर गेट परत असा तशी हे करपाक आमी ट्राय करतली. आणि आमचे पार्किंग ऑलरेडी टेंडर झाला, एकदा इम्प्लिमेंट जातले की सगळे जागेर बसतले असे म्हाका दिसता.